आज शीत सत्र अधिवेशन का तीसरा दिन है, जिसके चलते विभिन्न संगठनों द्वारा अपनी विभिन्न मांगों को लेकर विधान भवन क्षेत्र में मोर्चे निकाले जा रहे हैं। इसी श्रृंखला में महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति द्वारा मोर्चे के माध्यम से सरकार के खिलाफ तीव्र असंतोष व्यक्त किया गया। इस वक्त जानकारी देते समय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति के राज्य नेता उदय शिंदे ने बताया कि राज्य सरकार द्वारा कम पद संख्या के नाम पर राष्ट्रीय स्वराज्य संख्या की स्कूल समायोजित की जा रही है, जिसका शिक्षकों के साथ ही साथ विद्यार्थियों के जीवन पर भी दुष्प्रभाव पड़ रहा है। इस वक्त जानकारी देते समय उन्होंने बताया कि राज्य सरकार द्वारा अध्यापन को छोड़कर कई सरकारी कामों में शिक्षकों को व्यस्त किया जा रहा है, जिसके चलते छात्रों का नुकसान हो रहा है। ऐसी कई मांगों के साथ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति मोर्चा निकाली है। यदि समिति की मांगे पूर्ण नहीं होती तो हम तीव्र आंदोलन करेंगे, ऐसा इशारा भी उन्होंने इस वक्त दिया। आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने आज राज्यभरातून खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षक उपस्थित आहेत, बंधू भगिनी उपस्थित आहेत, आणि खरं तर आमची प्राधान्यक्रमाला शासनाकडे एक मागणी आहे की आमच्या समोर जे सगळे विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातले जे सगळे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि आम्हा सर्व शिक्षकांना प्राधान्याने त्यांना शिकवू द्या। या मागणीचं आमच्या अनेक मागण्या या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये दुसरी आमची महत्त्वाची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना जी 2005 नंतरच्या लोकांना बंद केलेली आहे, ती जुनी पेन्शन योजना लागू व्हावी। की बघून अलीकडच्या काळामध्ये शासन शाळा समूह योजनेच्या नावाखाली या गोंडस नावाखाली काही शाळा महाराष्ट्रामध्ये बंद करण्याचा प्रयत्न करते, त्या बंद करू नयेत। किंवा CSR फंडातून शाळा दत्तक देऊन शाळांचा विकास करण्याचा जो गोंडस आम्हाला दाखवलं जाते तर ते कुठेतरी बंद व्हावं, अशा अनेक मागण्या ज्या आहेत। किंवा शालेय पोषण आहार योजनेसारखी मागणी आहे की ज्याच्यामुळं खरं तर आम्हाला शिक्षकांना लहान त्रास होतो आहे, ती योजना कुठेतरी स्वतंत्रपणे राबवण्याचा प्रयत्न शासनानं त्या ठिकाणी करायला पाहिजे। योजना चांगली आहे, मुलांच्या हिताची आहे, पण स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवली पाहिजे। आणि याशिवाय जी शिक्षणाच्या कसल्याही प्रकारची गरजेची नाहीत किंवा अत्यावश्यक अशी कामं नाहीत, अशी अनेक कामं शिक्षकांना आता अलीकडच्या काळामध्ये निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याचं काम आमच्या शिक्षकांना महाराष्ट्रामध्ये लादण्याचा प्रयत्न केला जातोय। अशी जी अशैक्षणिक कामं आहेत ती अशैक्षणिक कामं तातडीनं शासनाला बंद केली पाहिजेत। आम्ही एवढंच म्हणतोय की हे सगळं बंद करा आणि आमचं मूळचं जे काम आहे ते आम्हाला शिकवण्याचं आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता देण्याचं ते काम आम्हाला प्राधान्यक्रमाला करू द्या। आणि हे जोपर्यंत शासन करत नाही तोपर्यंत आम्ही शिक्षक समिती म्हणून गप्प बसणार नाही। आज आक्रोश मोर्चा आणि आमचं हे तिसरं आंदोलन आहे या वर्षातलं, आम्ही टप्प्याटप्प्याने हे तिसरं आंदोलन करतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला एवढं सांगू इच्छितो की आमच्याकडे नाहक जी कामं तुम्ही दिलेली आहेत किंवा आम्हाला शिकवण्यासाठी आता आज आमच्याकडं जवळपास 35,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि एवढी पदं रिक्त असताना शिक्षक रिक्त आहेत, केंद्रप्रमुख रिक्त आहेत, पदवीधर रिक्त आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि तरीसुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या बंधू भगिनी गुणवत्ता टिकवलेली आहे आणि म्हणून ही रिक्त पदं तातडीनं भरली गेली पाहिजेत। बदल्यांसारखा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पाहिजेत। त्या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी निर्णायक स्वरूप यावं, त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी न्याय मिळावा। आमच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना 100% वेतन आम्हाला शासनाकडून मिळालं पाहिजे, त्यांना जिल्हा परिषदेप्रमाणे अनेक सवलती त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत, उपक्रम राबले पाहिजेत। आणि याशिवाय शासनाच्या माध्यमातून गुणवत्तेसाठी अजिबात उपयोगी नसणारे हजारो उपक्रम जे राबवले जातात ते सगळे उपक्रम तातडीने बंद झाले पाहिजेत, ही भूमिका आमची आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या, आम्ही शासन आमच्याबरोबर सकारात्मक चर्चा केला अशी आम्हाला निश्चितपणाने अपेक्षा आहे, पण जर शासनानं तशी सकारात्मक आम्हाला दाखवली नाही तर उद्याच्या काळामध्ये यापेक्षा या विषयाचा न्याय मिळण्यासाठी आम्ही तीव्रतेनं आंदोलन उभं करणार आहोत आणि निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये जे पडसाद अत्यंत प्रभावीपणे उमटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आंदोलन उद्याच्या काळामध्ये या शिक्षक समितीच्या वतीनं केलं जाईल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।